भारताचा शोध भाग चार वर्तमान काळाशी संबद्ध असा भूतकाळ माझ्यात कर्मप्रेरणा आहे कर्माचा आवेग आहे कर्मद्वारा जीवनाचा साक्षात्कार करून घेण्याची जी ही माझी वृत्ती तिचा माझ्या सर्व विचारा आचारावर परिणाम झालेला आहे सारखा विचार म्हणजे कर्मच शिवाय तो विचार येणाऱ्या कर्माचाच भाग बनतो विचार केवळ अमूर्त नसतो शून्यमय नसतो जीवनाशी कर्माशी असंबद्ध नसतो भूतातूनच हा आताचा वर्तमान काळातील कर्मक्षण येतो आणि यातूनच पुन्हा भविष्य पुढे वाहू लागते हे तिन्ही काळ परस्पर संबद्ध एकमेकांशी मिसळून गेलेले आहेत माझे तुरुंगातील वरपांगी कर्महीन दिसणारे हे जीवनही विचाराच्या आणि भावनांच्या विशिष्ट पद्धतीने येणाऱ्या किंवा योजलेल्या कर्माशी जोडलेले आहे म्हणूनच या माझ्या जीवनात काही अर्थ मला दिसतो नाहीतर ते शून्य वाटले असते केवळ पोकळ वाटले असते आणि मग असह्यही झाले असते प्रत्यक्ष कृती करायला येथे वाव नसल्यामुळे मी भूतकाळात इतिहासात शिरलो आहे कारण माझ्या व्यक्तिगत अनुभवांनीही ऐतिहासिक घडामोडींना स्पर्श केला आहे या घडामोडींवर माझ्या विवक्षित क्षेत्रात परिणामही मी केला आहे म्हणून इतिहासाकडे जिवंत अशी एक गतिमान परंपरा या अर्थाने मी सहज पाहू शकतो आणि काही अंशी त्याच्याशी मी एकरूपही होऊ शकतो इतिहासाच्या क्षेत्राकडे मी जरा उशिरा वळलो माझा इतिहासाशी परिचय झाला तोही रूढ पद्धतीने नव्हे इतिहासाच्या शेकडो घडामोडी व तारखांचा अभ्यास करून त्यावरून अनुमाने काढायची व काही निश्चित करावयाचे मात्र या कशाचाही आपल्या जीवनाशी संबंध नसावा या पद्धतीने मी कधी इतिहास पाहिला नाही आणि जोपर्यंत इतिहास या रीतीने शिकत होतो तोपर्यंत त्याचे मला विशेष असे महत्वही कधी वाटले नाही तसेच मरणोत्तर जीवन किंवा अद्भुत चमत्कार याकडे माझे आणखी आणखीच कमी लक्ष होते माझा विज्ञानाकडे आणि आजच्या प्रश्नांकडे या जगातील प्रत्यक्ष जीवनाकडे पहिल्यापासून अधिक ओढा होता विचार भावना आवेग यांचे एक प्रकारे मिश्रण आहे या सर्वांचे सम्यक ज्ञान मला नसे अंधुक अशी अस्पष्ट अशी त्यांची जाणीव मला असे आणि जीवनातील ही संमिश्र वृत्ती मला कर्माकडे लोटी आणि ते कर्म मला पुन्हा विचाराकडे ढकली जीवनाचे स्वरूप समजून घ्यायला लावी सध्या काळाकडे वळवी आणि वर्तमान काळाची मुळे भूतकाळात असतात म्हणून भूतकाळात शिरून तेथला प्रवासी मी बने वर्तमान काळाचे स्वरूप समजून घ्यायला तेथे काही सुगावा मिळतो का ते मी पाहि मी गतकालीन इतिहासात शिरलो गतकालीन व्यक्तींच्या जीवनात रमलो स्वतःला विसरलो तरी वर्तमानाचा माझ्यावरील पगडा कमी होत नसे कधी कधी मी भूतकालीनच आहे असे जरा मला वाटले तर मी लगेच असेही वाटे की या वर्तमान काळी साऱ्या भूतकाळाचा मला वारसा आहे भूतकाळ आजच्या इतिहासात समकालीन ऐतिहासिक प्रवासात मिळून जाई आणि भूतकाळ जिवंत होऊन सुखदुःख या उपाधी त्यातही प्रत्ययाला येत भूतकाळाची वर्तमानात मिसळून जाण्याची जशी वृत्ती होई त्याप्रमाणेच वर्तमान काळही कधी कधी दूरच्या भूतकाळात जाऊन त्याचा स्थिर पुतळा झाला आहे असे वाटे चालू काम जोरात चालले असतानाही अशी एकदम भावना यावी हे की हे कर्म भूतकालीन होऊन गेले आता आपण दुरून जणू त्याच्याकडे बघत आहोत भूतकाळाचा वर्तमान काळाशी हा असा संबंध काय ते शोधण्याचा प्रयत्न करीत असताना बारा वर्षापूर्वी हा माझ्या मुलीला पत्ररूपी ग्रंथ मी लिहिला एका अल्लड मुलीसाठी ते लिखाण होते म्हणून शक्य तितके सोपे मी लिहिले वर वर स्पर्श करीत गेलो पण हे लिहिण्याचे खरे कारण भूत वर्तमान यांच्या संबंधाच्या शोधाकरिता ही मोहीम निघाली काहीतरी साहस होते आहे धाडस करतो आहे अशा वृत्तीने भारून गेलो होतो एका मागे एक शतकेच्या शतके युगेच्या युगे मी चालता बोलता प्रत्यक्ष कंठित होतो आणि इतिहास पुराणात होऊन गेलेल्या स्त्री पुरुषांच्या माझ्याशी गाठी भेटी चालल्या होत्या तुरुंगात भरपूर वेळ होता घाई नव्हती इतक्या मुदतीत हे काम संपलेच पाहिजे असे काही बंधन नव्हते म्हणून मी माझ्या मनाला स्वैर संचार करू दिला क्षणभर कुठे रमावेसे वाटले येथे मूळ धरावे घटकाभर असे मनाला वाटले तरी तसे होऊ दिले माझ्या वृत्तीप्रमाणे त्या त्या वेळेच्या भावनेप्रमाणे मी रमलो व रंगलो आणि अशा रीतीने गतकालीन इतिहासाच्या क्षुल्लक सापळ्यात माझा जीव ओतला अशाच प्रकारे अलीकडच्या अधिक जवळच्या कालखंडात व व्यक्तीत चौकस नजरेने भटकता भटकता मला माझे आत्मचरित्र लिहिण्याची बुद्धी झाली गेल्या वर्षात माजात बराज बदल झाला आहे असे मला वाटते मी अधिक चिंतनशील झालो समतोलपणा थोडा अधिक, समतोल अधिक संयम आला असेल एक प्रकारची अनासक्तता आली आहे जीवनाला जास्त संथपणा आला आहे दुःखांतक घडामोडींनी माझ्यावर पूर्वी इतका परिणाम आता होत नाही जीवाची तळमळ घालमेल कमी होते व थोडी टिकते पूर्वीपेक्षाही मोठे दुःखकारक प्रसंग आले तरी मी जितका मी तितका अस्वस्थ होत नाही आता जे आपल्या हाती नाही ते निमूटपणे सहन करावे या वृत्तीची ही वाढ आहे काय का मन अधिक घट्ट होत चालल्याची ही खूण का वयाचा हा परिणाम शक्ती चैतन्य जीवनाची उत्कटता ही का कमी होत चालली का वर्षानुवर्षे तुरुंगात राहून हळूहळू जीवन झरत जाण्याचा हा परिणाम हजारो विचार मनात नुसते यावे क्षणभर राहावे आणि पाठीमागे खळबळ ठेवून त्यांनी निघून जावे असे तुरुंगात घडते त्याचा का हा परिणाम मनाचा कोंडमारा होऊन छळ झाला म्हणजे मन पळवाट काढते व सारखे आघात होऊन होऊन वृत्ती बधीर होते आणि मनात असा विचार येतो की जगात इतके दुःख इतकी आपत्ती आहे की थोडे कमी काय किंवा अधिक काय कशाला त्याची खिचगणती करायची परंतु हे एक आपल्या हातचे आहे ते कोणाला हिसकावून घेता येत नाही ज्या ध्येयामुळेच या आपल्या जगण्यात काही अर्थ आहे ती ध्येये सोडू नयेत व प्रसंग आला तरी धीराने आपला मान सांभाळून राहावे परंतु राजकारणी लोकांचा हा मार्ग नव्हे परवा कोणीतरी म्हणाले की जन्माला आलेल्या प्रत्येकाचे मरणे हा जन्मसिद्ध हक्क आहे साधी स्पष्ट गोष्ट परंतु विलक्षण रीतीने सांगितली आहे की नाही हा तुमचा जन्मसिद्ध हक्क कोणीही नाकारणार नाही नाकारू शकत नाही परंतु आपण बहुतेक सारे या जन्मसिद्ध हक्काला शक्यतो विसरू इच्छित असतो तो कसा टाळता येईल ते पाहत असतो आणि असे असूनही ही, ही म्हण जरा विक्षिप्त जरा मोहक वाटते जीवनाविषयी जे सदैव कुरकुर करीत असतात त्यांना त्यांची इच्छा असेल तर त्यातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा आहे तो मार्ग आपल्या हातात आहे जगणे आपल्या हातची गोष्ट नाही पण निदान मरण ते तर आपल्या हा हातचे आहे जीवनाचे तत्वज्ञान एका अमेरिकन प्रकाशकाने सहा सात वर्षांपूर्वी माझे जीवन विषयक तत्वज्ञान या विषयावर मला एक लेख लिहायची विनंती केली होती अशा प्रकारचे लेख जमवून त्यांचा तो एक संग्रह प्रसिद्ध करणार होता ती कल्पना मला आकर्षक वाटली परंतु मला धीर होईना मी जसजसा अधिक विचार करू लागलो तस तसा लिहिण्याचा बेत दूर होत चालला आणि शेवटी माझ्या हातून तो लेख लिहिला गेला नाही जीवनासंबंधीचे माझे काय तत्वज्ञान होते काही वर्षांपूर्वी लिहायला मी संकोच केला नसता पुढे मागे करीत बसलो नसतो त्यावेळेस माझ्या विचारसरणीचे स्वरूप निश्चित होते निश्चित असे उद्देश माझ्यासमोर होते परंतु आज ही निश्चितता निशंकता निघून गेली आहे काळासंबंधीची निश्चित अशी कल्पना माझ्या मनात होती परंतु हिंदुस्थान चीन युरोप आणि सर्व जगातच गेल्या काही वर्षात ज्या घडामोडी झाल्या त्याने मी गोंधळून गेलो आहे सर्वत्र उलथापालथी होत आहेत सर्वत्र अस्वस्थता आहे त्यामुळे पुढचे स्वच्छ असे काहीच दिसत नाही सारा भविष्य अस्पष्ट छायामय असा वाटतो अर्थात जीवनाचे तत्वज्ञान अशा सारख्या मूलग्राही प्रश्नावरच्या या शंका किंवा अडचणी यामुळे चालू कामापुरते तूर्त काम करावयाचे म्हणून शंका घेऊन मी कधी स्वस्थ बसलो नाही परंतु जे करावे त्यात तडफ कमीच माझ्या तारुण्यात धनुष्यापासून निघालेल्या बाणाप्रमाणे मी सरळ माझ्या लक्ष्याकडे सण आणून जात असे त्याशिवाय मला दुसरे काहीही दिसत नसे पण पुढे पुढे ही एक मार्गी वृत्ती सुटली तरीही मी काम करीतच राहिलो कारण कर्मप्रेरणा तर होती आणि माझी जी ध्येय ध्येये त्यांच्याशी माझ्या या कर्मप्रेरणेचा खरा वर काल्पनिक संबंध आहे ही भावनाही मनात होती परंतु मला दिसायला लागले होते की राजकारणाचा मला वीटच येत चालला होता जीवनाकडे बघण्याच्या माझ्या एकंदर दृष्टीतच हळूहळू परंतु मोठा बदल होत चालला होता पूर्वीचे पूर्वीचे साध्य तेच कायम राहिले परंतु त्यांच्या सभोवतालचे तेजो वलय जरा कमी झालेले वाटे आणि जसजसे त्यांच्या अधिक जवळ जावे तसतशी ती अधिकच फिक्की दिसू लागत त्यांचे तेज त्यांचे सौंदर्य कमी होईल ज्यामुळे त्यांच्याकडे जायला मन आनंदित होत असे शरीरास चैतन्य आल्यासारखे होते असे जे सारे नाहीसे झाल्यासारखे वाटे खोट्याचा बोलबाला तर होतच होता पण त्यापेक्षा वाईट हे की जे सत्य मानित आलो त्याचेही तोंड फिरलेले भेसूर दिसे मनुष्याची हल्ली झालेली भोग लालसा हिंसा प्रतारणा यांनी भारलेली पशुवृत्ती जाऊन मानव जात एक व... विवेकाने वागण्याच्या उच्च पातळीवर पोचायला शिकत असताना दुःख व संकटाच्या अनुभवाची युगेच्या युगे, युगे अद्यापही लागावी इतका मनुष्य स्वभाव वाईट आहे का आणि या अवधीत मनुष्य स्वभाव एकदम पालटून टाकण्याचे चाललेले सर्व प्रयत्न फुकट जावे असा हा योगायोग तर नव्हे साध्य व साधने यांची एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया होत अशी गुंतागुंत तर नाही ना होत की ज्यामुळे वाईट साधनांमुळे साध्याचा साध्याचा अगदी वेळी नाशही व्हावा परंतु मनुष्य हा स्वभावाने दुबळा आहे स्वार्थी आहे योग्य साधने वापरणे त्याच्या शक्ती पलीकडचे असणेही शक्य आहे तर मग करायचे तरी काय काही न करता स्वस्थ बसणे म्हणजे आपले काही चालत नाही असे मानून आसुरी वृत्तीला शरण जाणे असे होऊ लागते काही करू म्हटले तर त्या आसुरी वृत्तीच्या एखाद्या रूपाशी काही तडजोड करावी लागे व त्याचे व्हायचे ते सर्व वाईट परिणाम होत जीवनातील प्रश्नांकडे बघण्याची माझी वृत्ती प्रथम प्रथम शास्त्रीय होती एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकांतील आरंभीच्या काळातील शास्त्रांनी निर्माण केलेला सहज सोपा आशावाद मला पटत होता सुखी संस्कारित सु, संरक्षित असे जीवन आणि माझा नैसर्गिक उत्साह आणि आत्मविश्वास यामुळे आशावादीपणाची ती भावना बळावतच गेली एक प्रकारचा निर्विकल्प अंधुक असा मानवता वाद मला आवडे धर्माचे जे आचारात स्वरूप दिसे तसा विचारांनी सुद्धा स्वीकारलेला धर्म मग तो हिंदू मुसलमान बुद्ध ख्रिस्त व कोणताही असो मला त्याची ओढ कधीच लागली नाही धर्म म्हणजे भोळसट रूढी व हटवादी अंधश्रद्धा यांचा निकटचा संबंध वाटे व नित्य व्यवहारात येणाऱ्या अडचणींविषयी त्या धर्माचा दृष्टिकोन विज्ञानशास्त्राचा नाही असेही वाटत असे मंत्रतंत्र अंधश्रद्धा अद्भुतावर भरोसा ठेवणे या त्या धर्मातला हा त्या धर्मातला एक भाग वाटे परंतु मनुष्याच्या अंतर्मुख वृत्तीला लागलेल्या कसल्या तरी ओढीचे समाधान धर्माने होत असलेले स्पष्ट दिसे पृथ्वीवरील कोट्यवधी मानवांचे कोणता तरी धर्म असल्याशिवाय चालत नाही धर्मामुळेच अतिथोर अशा स्त्री पुरुषांचे आदर्श आपणास लाभले आहेत त्याचप्रमाणे संकुचित कडव्या वृत्तीचे दुष्ट व क्रूर असे धर्मांध लोकही लाभले आहेत धर्मांमुळे जीवनाला मानवी जीवनाला काही मूल्यमापने दिली आहेत त्या मूल्यांपैकी काहींचा आज जरी उपयोग नसला आज जरी ती मूल्ये कदाचित अपायकारकही ठरली तरी इतर काही मूल्येच आजच्या नैतिक जीवनाचा आधार झाली आहेत धर्माचा व्यापक अर्थ घेतला तर धर्म अशा क्षेत्रात वावरतो की जेथे रूढ सत्ता नाही जेथे शास्त्राची विज्ञानाची गती नसते विज्ञान वेष्टीत क्षेत्रापलीकडे धर्म वावरत असतो विज्ञानांकित प्रदेशाचे ज्ञात प्रदेशाचे सीमावर्धन धर्म करीत असतो धर्म विज्ञानाला ज्ञात असलेल्या मर्यादांपलीकडे जातो परंतु विज्ञान पद्धती आणि धर्मपद्धती या मात्र परस्परांपासून अगदी भिन्न आहेत ज्या प्रांतात ते काम करतात ज्या गोष्टींमध्ये वावरतात ज्या साधनांचा ते उपयोग करतात ती अगदी वेगळी आपल्या सभोवती अज्ञात असा अनंत प्रदेश उभा आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे आणि विज्ञानाची प्रचंड आणि आश्चर्यकारक वाढ झाली असली तरी त्याला या अज्ञानाचे फारसे ज्ञान आहे असे म्हणता येणार नाही त्या बाजूने विज्ञान हळूहळू भीत भीत पावले टाकीत होते ही गोष्ट खरी परंतु सारे प्रायोगिक आहे शिवाय विज्ञानाची पद्धती म्हणजे प्रत्यक्ष पद्धती त्या प्रत्यक्ष जगाचा जीवनाच्या गतींचा ते शास्त्र अभ्यास करते अदृश्य सृष्टीतील कलात्मक अतिंद्रिय आध्यात्मिक गोष्टीचा अभ्यास करायला या शास्त्राचा या शास्त्राची पद्धती कितीशी उपयोगी पडणार आपण पाहतो अनुभवतो भावतो ते दिक् व काल या सापेक्ष कल्पनेनुरूप पदोपदी बदलणारे असे जग म्हणजे संपूर्ण विश्व नव्हे अदृश्य असेही एक जग आहे ते कदाचित अधिक स्थिर असेल किंवा या दृश्य जगाप्रमाणे बदलणारे असेल त्या अदृश्य जगाला आपल्या लहान जगाचा पदोपदी स्पर्श होत असतो कोणीही विचारी मनुष्य त्या अदृश्य जगाची उपेक्षा करू शकत नाही जीवनाचा हेतू काय याविषयी शास्त्र फारसे काही सांगू शकत नाही काहीच सांगू शकत नाही म्हणा विज्ञान स्वतःच्या मर्यादा वाढवित आहे आणि लवकरच अदृश्य व अज्ञात जगावरही ते स्वारी करील असा संभव आहे व्यापक अर्थाने जीवनाचा हेतू समजून घ्यायला कदाचित विज्ञानशास्त्र पुढे मागे तरी करील। मानवी प्रश्नावर प्रकाश पाडणाऱ्या काही गोष्टींचे दर्शन तरी ते शास्त्र आपणास घडविल विज्ञान व धर्म यांच्यात चाललेला तो सनातन वाद त्याला निराळेच स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे भावनात्मक अनुभव धार्मिक अनुभव यांना विज्ञानशास्त्राची पद्धती लावून बघण्यात येते धर्म शेवटी गुढवाद अध्यात्म तत्वज्ञान जाऊन मिसळतो जगात असे काही मोठे मोठे गुढवादी लोक होऊन गेले आहेत की त्यांच्याकडे हटकून लक्ष जाते त्यांची आत्मवंच त्यांनी आत्मवंचना केली ते वेडे होते असा शेरा मारून त्यांची वासलात आपण लावत असतो अशी वासलात आपण लावणार नाही परंतु गुढवादाची मला छीड आहे हा गुढवाद म्हणजे सारा भोंगळपणा सारा अस्पष्टपणा सारे मऊ मऊ गोड गोड सारा शरणागतीचा प्रकार विचार शक्तीला देण्याऐवजी ती शक्ती ती बुद्धीच टाकून देऊन स्वत्व सोडून उचंबळलेल्या भावनांनीशी त्या समुद्रात मारलेली ही बुडी आहे सहजासहजी न समजणाऱ्या काही गुढ मनोव्यापाऱ्यांचे व्यापारांचे ज्ञान या अनुभवाने क्वचित प्रसंगी होत असेल परंतु त्याप्रमाणे असाही संभव आहे की त्या, त्या अनुभवात साधकाची दिशाभूल होऊन तो सर्व त्याचा भ्रम ठरेल अध्यात्म आणि तत्वज्ञान किंवा आध्यात्मिक तत्वज्ञान याकडे मानवाची मनाची अधिक ओढ असते ही गोष्ट खरी परंतु त्या शास्त्राचा अभ्यास करायला खूप खोल विचार करण्याची जरुरी असते तर्कशास्त्र आणि बुद्धिवाद यांचा तेथे उपयोग केला पाहिजे परंतु तर्क बुद्धी चालविली तरी या अध्यात्म तत्वज्ञानात काही सिद्धांत स्वयंसिद्ध गृहित धरून मग तर्क व बुद्धी चालवावी लागते मग असा संभव निर्माण होतो की हे सिद्धांतच खरे नसले तर पुढचे काहीच निश्चित नाही सारेच विचारवंत पुरुष कमी अधिक प्रमाणात अध्यात्मात तत्वज्ञानात मधून मधून शिरतात कारण तसे न करणे म्हणजे आपल्या या विश्वासच्या बऱ्याचशा भागांकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे होते काहींना इतरांपेक्षा या अध्यात्माची अधिक गोडी अधिक आकर्षकता असते त्या त्या युगाप्रमाणे त्यांच्यावर कमी अधिक जोर दिला जात असतो प्राचीन काळी युरोपात काय किंवा आशियात काय दृश्य जगापेक्षा त्याच्या पलीकडील अदृश्य जगाला अधिक देण्यात येत असे त्यामुळे अध्यात्म व याकडे वळली तत्व मनुष्य बाह्य वस्तू जगातच अधिक गुरफटलेला असतो तथापि तोही आणीबाणीच्या वेळेस मानसिक अशांततेच्या क्षणी तत्वज्ञानाकडे वळतो व आध्यात्मिक चिंतनात रमतो भाग चार समाप्त भारताचा शोध